नमस्कार मित्रांनो, नवीन काही अपडेट आलं की आपण चॅनलवर तुमच्यासाठी घेऊन असतो. आजचं जे अपडेट आहे ते टंकलेखन आणि लघुलेखन याची विद्यार्थ्यांना पुन्हा संधी मिळणार आहे. काय म्हणलेलं आहे या न्यूजमध्ये आपण संपूर्ण जाणून घेऊया मित्रांनो. तर बघा, रिपीटर्सना 3 महिन्यात देता येणार आहे परीक्षा वेळापत्रक बदलाचा प्रस्ताव. संगणक टंकलेखन लघुलेखन परीक्षेत आणि उत्तीर्ण झालेल्या रिपीटर विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्यासाठी 6 महिने मुदत थांबावी लागणार नाही. आता कसं 5-6 महिने त्यांना थांबावं लागत होतं, परंतु येत्या जून 2024 मध्ये होणाऱ्या परीक्षेनंतर रिपीटर विद्यार्थ्यांसाठी पुढील 3 महिन्यात परीक्षेचे आयोजन करण्याबाबतचा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद सकारात्मक असून त्या दृष्टीने नियोजन केले जात आहे. आता 3-3 महिन्याने जे आहे लघुलेखन आणि टंकलेखन म्हणजे टायपिंग आणि शॉर्टहँडच्या ज्या आहे परीक्षा होणार आहे. येणाऱ्या जून आणि डिसेंबर महिन्यात पासून याचं जे आहे मित्रांनो आयोजन करण्यात येणार आहे. काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये, अजून राज्य परीक्षा परिषदेतर्फे सध्या एप्रिल व ऑक्टोबर या महिन्यामध्ये वर्षातून 2 वेळा संगणक आणि लघुलेखक परीक्षेचं आयोजन केलं जातं. या परीक्षा अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांस पुढे 6 महिने वाट पाहावी लागते. त्यामुळे अशा रिपीटर्सची पुढील 3 महिन्यांनी परीक्षा घेण्यात येणार आहे. यासह परीक्षा परिषदेतर्फे एप्रिल आणि ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षा जून आणि डिसेंबर महिन्यात आयोजित कराव्यात असा प्रस्ताव सुद्धा शिक्षण विभागाला पाठवण्यात आला आहे. मशीनचा वापर टाळून आता संगणक टंकलेखन परीक्षा देणाऱ्याची संख्या वाढत आहे. तसेच 2024 मध्ये पहिल्यांदाच लघुलेखन शॉर्ट हँड परीक्षाही संगणकावर घेण्यात येणार आहे. सरासरी 1.5 ते 2 लाख विद्यार्थी परीक्षा अर्ज याच्यामध्ये भरत असतात. त्यामुळे परीक्षेच्या आयोजनासाठी संगणक लॅब मिळत नाही. त्यामुळे जून आणि डिसेंबरच्या परीक्षेचे आयोजन करावे यासाठी प्रस्ताव तसेच परीक्षेसाठी सुधारित नियमावली सुद्धा शिक्षण विभागाकडे पाठवण्यात आलेली आहे. मित्रांनो, इंग्रजी टंकलेखन 50-60 अभ्यासक्रम सादर. इंग्रजी संगणक टंकलेखन 50 व 60 शब्द प्रति मिनिटाचा अभ्यासक्रम शासनात सादर करण्यात आला असून लवकरच शासनाकडून मंजुरी प्राप्त होणार आहे. पासिंगसाठी तुम्हाला याच्यामध्ये टंकलेखन पासिंगसाठी टंकलेखन उत्तीर्ण होण्याकरिता तुम्हाला एप्रिल 24 पासून या परीक्षेमध्ये 40% गुण घेण्याची नियमावली करण्यात आलेली आहे. म्हणजे 40% याच्यामध्ये आता पासिंग करण्यात आलेले आहे. टीईटीची परीक्षा रद्द करण्याची सुद्धा न्यूज आलेली आहे. याच्यामध्ये म्हटलेलं आहे लोकसभा आचारसंहितेमुळे परीक्षा परिषदेतर्फे आयोजित करणारी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी परीक्षा लांबणीवर पडणार आहे. परीक्षेच्या आयोजनासाठी जून महिन्यात निविदा प्रक्रिया पार पडेल आणि जुलैमध्ये परीक्षेची तारीख निश्चित करून अर्ज मागवण्यात येतील. त्यानंतर ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये टीईटी परीक्षा घेण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ऑगस्ट किंवा तुमची परीक्षा जी आहे टीईटीची ऑगस्ट महिन्यामध्ये किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये होऊ शकते. टंकलेखन आणि लघुलेखन परीक्षा पारदर्शकपणे पार पाडाव्यासाठी प्रयत्न केले जात आहे. रिपीटर्सना पुन्हा 3 महिन्यात परीक्षा घेतल्यास त्यांचा वेळ आणि श्रम आणि पैसा वाचण्यात मदत होणार. ते चांगली बाब आहे. 3-3 महिन्याने परीक्षा होईल तर तुम्हाला चान्स मिळेल आणि लवकर तुम्ही याच्यामध्ये पास होऊन जे काही जॉब्स निघतात टंकलेखन लघुलेखनवर त्याच्यासाठी तुम्ही पात्र होणार आहात. तरी मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.